सगळ्यांच्या पतंगवरती जातील, त्याच्यावर माझी पण पतंगवरती जाणार आहे. बाकी जे आहे ज्यांचे पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू. सर काय सांगाल, आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये, कोणाची पतंग कापली आपण? असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचेच माणसं आहेत, त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग कापणार? सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वरती न्यायचे आहेत, सगळ्यांच्या पतंगवरती जातील, त्याच्यावर माझी पण पतंगवरती जाणार आहेत. बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू. कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू. सर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की भुजबळांची, सगळ्यांचे सहकारी, सर्व पक्षांचे सहकारी, भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी वक्तव्य. हो, आता त्यांनी दोन वेळा उभे राहिले का ते आमच्या विरुद्ध? एक वेळा मी राहिला तो का, आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्या बरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी ठरलं, परत प्रयत्न करा. बाकीचे तर प्रॉपर्टी विकतच चाललेला आहात तुम्ही, घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत. हां, आणखीन काय करायचं तर करा. या राजकारणामध्ये राहा, उभे राहा म्हणा, तुम्हीच उभे राहा म्हणा, मी तर त्यांना आणखी चॅलेंज करतो, तुम्ही उभे राहा. साहेब, महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मिळतं आहे, काय सांगा? हे बा, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार. याचं सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे, उद्धवजी ठाकरे हे सगळे बीजेपीकडे होते, आम्ही काँग्रेसबरोबर होतो, काँग्रेसने आम्ही इथं लहान पक्ष, आणि उद्धव ठाकरे, शिंदे, शिवसेना सगळे एकत्र आणि बीजेपी अशी लढाई झाली. आता इकडचे काही तिकडे गेले, तिकडचे इकडे आले, त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागी जे मागच्या वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे, परंतु आता ते महायुतीत तरी आलेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार, ते महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होणार. साधी गोष्ट आहे, दादा काल ते आपले काय नाव त्यांचे ते मुंबईचे देवरा आता देवरा काँग्रेस बरोबर आहे, काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे, शरद पवार साहेबांबरोबर आहे. आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे, म्हणजे ती जागा मागणार, मग आता देवरा कुठे जाणार? तर हे जे अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे.